आणि ग्रामपंचायत खोडद आणि ग्रामविकास मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आपल्या गावामध्ये हा कार्यक्रम योजला आहे. नव्या युगाची नवीन शिखरे सर करेल आमची एकी, पुन्हा नव्याने भारत घडवू आम्ही सावित्रीच्या लेकी. आपला समाज धार्मिक कार्यक्रमात विधवा स्त्रियांना स्थान देत नाही. लग्न समारंभ, हळदी कुंकू, वाढदिवस, पूजा, औक्षणाचा काही कार्यक्रम असेल तर त्या ठिकाणी आपला समाज विधवा महिलांना पुढे येऊ देत नाही का? एखाद्या स्त्रीच्या पतीच्या निधनानंतर तिला सर्व साश्रम गर्दीच्याकडून का काढून घेतला जातो? हा अधिकार आपल्याला कुणी दिला? आपल्या पूर्वजांनी अशा काही ज्या प्रथा आपल्याला लादल्या आहेत असंच म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या सवयी आपणच मोडायला हव्यात. यात काही पाप पुण्य वगैरे नसतं. पूर्वीच्या काळी पाळण्यात लग्न व्हायचे, पण आता होतात का? इथे बसलेल्या कोणत्या आईला, कोणत्या आजीला असे वाटेल की माझ्या नातीचे, माझ्या मुलीचे लग्न पाळण्यात व्हावे? या प्रथा आपण बंद केल्या की नाही? तसेच आता आपल्याला असं वाटतं की नाही, आपली मुलगी शिकली पाहिजे, पुढे गेली पाहिजे, ती इंजिनियर झाली पाहिजे, डॉक्टर झाली पाहिजे, शास्त्रज्ञ झाली पाहिजे, पायलट झाली पाहिजे, चार चौकात बोलली पण पाहिजे. सती प्रथा बंद करण्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला त्या थोर पुरुषांना देखील अनेक अडचणी आल्या. आता तर आपण सर्वसामान्यच, मग आपल्याला पण अडचणी येणार आहेत. त्यासाठी आपण प्रत्येक महिलेने पुढाकार घेऊन महिलांसाठी आपण ज्या परंपरा रूढी आहेत त्या मोडून काढल्या पाहिजे. आपण हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला जेव्हा नटून थटून जातो त्यावेळेस ज्या महिलाचे पती जिवंत नाही त्यांनी जर आपल्याला पाहिलं तर त्यांच्या मनात काय कालवा कालव होत असेल हे देखील आपल्याला एक स्त्रीचे मन स्त्रीच जाणू शकते. जेव्हा एखादा पुरुष अर्ध्यावर संसार सोडून जातो तेव्हा ती स्त्री पदर खोचून आपले जीवन संघर्षात उतरते, मुलांना वाढवते, आपल्या सर्व कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पार पाडते. परंतु या उलट जर एखाद्या स्त्रीचा पती जर अर्ध्यावर सोडून पत्नी जर मरण पावली तर तो पुरुष लगेच पुनर्विवाह करतो, पण स्त्री का करू शकत नाही? म्हणजे पुरुषाला तो अधिकार आहे पण स्त्रियांना नाही. स्त्री जन्मा तुझी कहाणी हृदयी पाना नैनी पाना. स्त्रीला एक प्रकारची वेळ समजली जाते. लहानपणी वडिलांचा आधार, तारुण्यात पतीचा आधार आणि वार्धक्यात मुलाचा आधार. का? ती कोणाच्या आधाराशिवाय वाढू शकत नाही का? परंतु ती आता स्वावलंबी झाली आहे, तिला योग्य ती वागणूक मिळाली पाहिजे. स्त्रीला अजूनही आपला समाज आपला समजतो. तिचे मन आपण जपले पाहिजे, तिला सबल केले पाहिजे, तिला सन्मानाची वागणूक दिली पाहिजे. आम्हाला आमची आजी सांगायची की स्त्री विधवा असते म्हणून काय झाले, तिने समाजात कामे वावरायचे, तिला देखील सन्मान दिला पाहिजे. ती स्वतः देखील एक विधवा आहे पण तिला ज्या अवलंबी झाली आहे तिला योग्य ती वागणूक मिळाली पाहिजे. स्त्रीला अजूनही आपला समाज आपला समजतो. तिचे मन आपण जपले पाहिजे, तिला सबल केले पाहिजे, तिला सन्मानाची वागणूक दिली पाहिजे. आम्हाला आमची आजी सांगायची की स्त्री विधवा असते म्हणून काय झाले, तिने समाजात कामे वावरायचे, तिला देखील सन्मान दिला पाहिजे. ती स्वतः देखील एक विधवा आहे पण तिला ज्या प्रसंगाला सामोरे जावे लागले असे ती अनेक प्रसंग आम्हाला सांगायचे. ऐकून खूप वाईट वाटायचं. तेव्हापासून आम्ही असं ठरवलं की घरात काही कार्यक्रम असो, वाढदिवस असो, लग्न समारंभ असो, आम्ही आमच्या आजीला कधी मागे ठेवत नाही. तिला आम्ही कायम पुढेच पाठवतो आणि ती ओवाळते सुद्धा. म्हणजे असं कुणाला वाटायला नको की त्या विधवा आहेत मग त्यांनी कशाला ओवाळायचं. आम्ही असं कधीच मानलेलं नाही. महिला पतीच्या निधनानंतर काही महिला अशा आहेत की रक्षाबंधन आहे, भाऊबीज आहे, त्या भावाला ओवाळत नाही. अरे का, तुमचा तो भाऊ आहे, तुम्ही जर त्यांना नाही ओवाळत त्यांना कोण ओवाळणार? त्यामुळे त्या भावाला एका बहिणीची गरज आहे. हे सगळ्या चुकीच्या गोष्टी आहेत, ह्या अशा घडल्या नाही पाहिजे. शिक्षण म्हणजे काय तर जे घेतल्यानंतर चांगले वाईट समजते व वाईट कृतीला विरोध करण्याची शिकवण मिळते. म्हणूनच आता आपण बदलायला हवं. तिला ही सन्मानपूर्व वागणूक दिली पाहिजे, तिला ही जगण्याचा अधिकार मोकळ्या मनाने द्यायला हवा. बघा, विचार करा, पटतंय का? महिला मुक्तीची ही भाषा फक्त आज पुरती नको. उत्सव आहे महिलांचा म्हणून फक्त आरती नको. ओठातला आणि पोटातला आवाज तुला जन्माला घाल तेव्हा सुरू होईल तुझी नव्या युगाची वाटचाल, नव्या युगाची वाटचाल. मग असेच महाराज होते इथे, ते मला बोलले की थोरताईंनी असं सांगितलं की आजचा दिवस नको. खरंच मी आजच नाही म्हणत, मी कायमच या पुरुष मंडळींना सांगत असते की जरा द्या महिलांना प्राधान्य. नाही थोडस येईल मोडक तोडक बोलता, नाही येणार त्यांना तुमच्यासारखं छान बोलता. त्यात मी पण आहे की बाबा मला बोलायचं असतं खूप, पण समोर गेलं की काय बोलावं, पहिलं हे घ्यावं की ते घ्यावं असं होतं. पण काही नाही,
एकदा का थोडस सुरुवात केली ना की होतं आपलं, म्हणजे सगळ्यांनीच बोललं पाहिजे, आपल्या मनात जे काय आहे ते आपण व्यक्त केलं पाहिजे, व्यक्त करायला शिका. कुणी का असेना, आपली शेजारी असेल, आपली मैत्रीण असेल, आपली सासू असेल, आई असेल, कोणाशी तरी आपण आपल्या मनातल्या भावना व्यक्त करायला शिका. या प्रसंगी मी तुम्हाला एवढे सांगू इच्छिते की हा बदल आपल्या गावातून करायला सुरुवात आपण सुरुवात केलेली आहे, तर सगळ्यांनी या कृतीचं अनुकरण करा. म्हणजे आता जर तुम्हाला महिला येतील हळदी कुंकू लावायला काही वाण द्यायला, तर कुणीही कृपया नाही म्हणू नका, त्यांनी त्याचा स्वीकार करा. एवढ्या एवढेच बोलून मी माझे छोटेसे मनोगत व्यक्त करते. धन्यवाद.